सोडलं पुण्यात जास्त पाऊस पडला म्हणजे पाणी इकडे आल्यावर मग प्रॉब्लेम येणार ना. अहो कुराडे, आता तुम्ही किती पाणी सोडलेलं खडकवासऱ्याच? 21,000 नी. तुम्ही खडकवासऱ्याला एकदा पाणी सोडल्यानंतर पुण्याच्या परिसरात एकता नगर वगैरे त्या भागात यायला किती तास लागतात? ते ताबडतोब येतं, तिथं नाही प्रश्न काही. आता मी त्या स्पॉटवर आहे, तिथले लोक म्हणतात की दादा 20-25,000 सोडलं तरी हे होत. मागे मी एकदा त्या वडगावच्या ठिकाणी एक आपलीच नदी अशी बंद करून घेतली होती, तसं इथं पाणी तर काही बॉटल नाही काय का? कारण इथं आता तर झाड आहेत, मधीच पेट झाल्यासारखं झालं, तेवढं पेट काढलं तरी पाणी जास्त पुढे सरकून जाईल. नाही तसं काही आहे का? हा एक्झॅक्ट एरिया एकतानगर मधलं गणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला काही झाड आहेत, म्हणजे चिंचचं दिसत आहे, रेड ट्रीचं दिसत आहे. परंतु स्थानिक लोक म्हणतात की दादा हे झाड फार जुनं आहे, आम्हाला जसं आम्ही जन्माला आलो त्याच्या आधीपासून आहे. बर खडक वाचलेला येवा किती चाललाय आता? येवा 45,000. मग तुम्ही तर कमी सोडलंय, मग पुन्हा मग रात्री सोडलं तर पुन्हा नागरिकांची पाणी येईल. तुम्ही मला काही करून 50% धरण संध्याकाळी आधार पाडायच्या आत करून घ्या, म्हणजे सकाळी जर आता जरी काही झालं तर लोकांना दिवसा ते काही पण करू शकतात, रात्री पाणी वाढू नका. हा आपण पाहतोय एकता नगर मधली सगळी परिस्थिती सध्या आहे. इथे गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि अजितदादांनी याची पाहणी केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.